चंद्रपूर जिल्ह्यातील नागभीड येथील मौशी वळणावर दारू तस्कराच्या हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्या पोलीस निरीक्षक छत्रपती चिडे यांच्या कुटुंबाला मुख्यमंत्री सहायता निधीतून 10 लाखांची मदत जाहीर करण्यात आली आहे. चंद्रपूरचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी या संदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चा करत ही घोषणा केली आहे. सोबतच चिडे यांच्या मुलाला अनुकंपा तत्वावर नोकरी देण्याचे निर्देश पोलीस प्रशासनाला देण्यात आले आहेत. या घटनेतील आरोपींना तात्काळ बेड्या ठोकण्याचे निर्देशही पालकमंत्री मुनगंटीवारांनी दिले आहेत. चंद्रपूरच्या नागभीड शहरात अवैध दारू तस्करांकडून घडलेल्या घटनेनंतर सर्व स्तरावरून संताप व्यक्त केला जातोय. या घटनेत पोलीस उपनिरीक्षक छत्रपती चिडे यांचा मृत्यू झाला असून ही घटना आणि चिडे यांची हत्या ही अतिशय दुर्दैवी असल्याचं मत पालकमंत्री सुधीर मुनगंटीवारांनी व्यक्त केलं आहे. या घटनेमुळे चिडे कुटुंबावर जो दुःखाचा डोंगर कोसळला आहे त्याची अनुभूती शासनाला आहे. शासन पूर्णपणे चिडे कुटुंबियांच्या पाठीशी ठामपणे उभं असं आहे असंही मुनगंटीवार यांनी सांगितलं. सोबतच चिडे यांच्या मुलाला तातडीनं अनुकंपा तत्वावर नोकरी देण्याचे निर्देश देखील सुधीर मुनगंटीवार यांनी पोलीस अधीक्षकांना दिले आहेत. तसंच त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चा करत चिडे कुटुंबियांना मुख्यमंत्री सहायता निधीतून 10 लाख रुपये मदतीची घोषणा केली आहे. पोलीस प्रशासनानं या घटनेचा जलदगतीनं तपास करत मुख्य आरोपींसह सर्व आरोपींना अटक करावी आणि या प्रकरणाच्या चौकशीसाठी विशेष वकील नेमण्यात यावा असे स्पष्ट निर्देश देखील पालकमंत्र्यांनी दिले आहेत.